पुण्यात काँग्रेसशी आज महत्वाची बैठक होणार आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होईल. पुणे लोकसभा निवडणुकीकरता उमेदवार कोणाला किंवा कुठला उमेदवार घोषित करावा या संदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं काँग्रेस आता तयारीला लागली आहे. याचविषयी अधिक माहिती घेऊया. थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे? लागवी दुपारी 3 वाजता नाना पटोले यांची पत्रकार परिषद आहे. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आता पडघम वाजू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेसने देखील तयारीला सुरुवात केली आहे. पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ हा पुणे लोकसभा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढत असताना काँग्रेस या जागेवरती दावा करणारच आहे आणि त्या अनुषंगानं ही आजची बैठक महत्त्वाची आहे. अशीसुद्धा माहिती मिळालेली आहे की आजच्या बैठकीमध्ये नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसमध्ये 3 ते 4 जण इच्छुक आहेत पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी. यामध्ये प्रामुख्यानं रवींद्र धंगेकर ज्यांनी कसबा विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे त्यांनीसुद्धा लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. मोहन जोशी आहेत काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष. अरविंद शिंदे यांचं नावसुद्धा चर्चेमध्ये आहे. पण प्रामुख्यानं काँग्रेसमध्ये गटबाजी ही अद्यापही कायम असलेली पाहायला मिळते आणि यामुळे या गटबाजीचा फटका येणारा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाना पटोले यांनी ही आजची बैठक बोलवलेली आहे. कोणत्याही प्रकारे गटतट ठेवू नका अशा प्रकारच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये नाना पटोले देऊ शकतात आणि प्राथमिक ही सगळी चर्चा असणार आहे. या बैठकीला प्रणिती शिंदे ज्यांच्यावरती पुणे लोकसभेची जबाबदारी आहे त्यासुद्धा या बैठकीला उपस्थित असतील आणि दुपारी 3 नंतर खरं तर या बैठकीला सुरुवात होईल. प्रामुख्यानं कोण कोण या बैठकीला उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि कोणाच्या उमेदवारीवरती चर्चा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. निश्चित. अमोल धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.